हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। बीते कुछ दिनों से शिवसेना उभरता गुट के नेता संजय राउत अजीत पवार पर टिप्पणियां कर रहे हैं, जिन्हें राष्ट्रवादी कांग्रेस प्रवक्ता प्रशांत पवार ने विदूषक की उपमा देते हुए कड़े शब्दों में टिप्पणियां की है। लोकसभा चुनाव के मद्देनजर राजनीतिक पार्टियों द्वारा टिप्पणियों का दौर चल रहा है। ऐसे में संजय राउत द्वारा अजीत पवार को लेकर बीते कुछ दिनों से टिप्पणियां की जा रही है। इसी श्रृंखला में आज राष्ट्रवादी कांग्रेस प्रवक्ता प्रशांत पवार ने पत्र परिषद लेकर करारा जवाब देते हुए संजय राउत को शिवसेना उभाटा गुट का विदूषक बताया है। संजय राउत नावाचे जे शिवसेनेमध्ये एक जोकर आहे, त्या सर्कस मध्ये खूप दिवसापासून ते तिथे काम करून राहिले, पण असं वाटतं की आता त्या जोकर ज्या पद्धतीनं काम करत आहे त्यालासुद्धा लोक थकून गेलेले आहे पाहून पाहून ती सर्कस। आणि अजितदादांवर बोलण्याची त्यांची तेवढी उंची पण नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते लोकांना धमक्या देऊन राहिले, ते कोयता गँगचे मेन आहेत हे असं बोलण्याचं म्हणजे कारण की बॉस आमची सुप्रियाताई या इलेक्शनमध्ये हारून राहिली की काय म्हणून तर हे स्टेटमेंट नाही करत आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं संजय राऊत स्टेटमेंट करत आहे आणि त्यांचा त्या याच्याशी काही संबंध नाही, स्वतःच्या शिवसेना सोडून ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांवर टीका करून राहिले, म्हणजे त्यांची इज्जत तर तशी शिवसेनेत नाही आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या। आणि एकही त्यांचा जर तुम्ही जर पूर्ण याच्यात बघितलं असेल, जसं तो जोकर करत राहते ना असं 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 हातवारे, सेम हातवारे संजय राऊत करत राहत। मधात त्यांनी नामर्द नामर्द सुरू केलं होतं, आम्ही त्याला सांगितलं की बाबा याची टेस्ट करायला पाहिजे हा मर्द आहे का म्हणून, तर तेव्हापासून त्यांनी तो नामर्द हा शब्द सोडून दिला। आणि येणाऱ्या या 4 जून नंतर उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेतून एखाद वेळेस त्यांना बाहेर फेकल्या जाईल, कारण की शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे लोकसुद्धा या संजय राऊतला त्रासून गेलेले आहे। काही लोक सांगतात ना आम्ही तर परेशान आहे म्हणे याच्यामुळे, ज्याच्यामुळे त्यांच्या शिवसेना ही केव्हा बरं सुपारी कोणाची घेतली आहे, त्या शिवसेनेची घेतली उद्धव साहेबांच्या की कोणाची घेतलेली आहे। बा एक काहीतरी आपल्याला जोकर पाहिजे म्हणून पवार साहेबसुद्धा एक जोकर फिरवून राहिले की बा चला या महाराष्ट्रात या जोकराच्या सभा वगैरे घेऊ आपण, लोक हसत राहतात काहीतरी बोलू। इस दौरान प्रशांत पवार ने कहा कि 4 तारीख तक इंतजार करें, आपको जल्दी पता चल जाएगा कि आपके साथ क्या होगा। 4 जून के बाद आप इस महाराष्ट्र में नजर नहीं आएंगे, आप जिसे गद्दार कहते हैं उन्हीं के भरोसे पर अभी तक चुनकर आए हैं। आप राज्यसभा से इस्तीफा देकर किसी भी निर्वाचन क्षेत्र से चुनाव लड़ सकते थे, लेकिन आपके पास इतनी ताकत नहीं है। ऐसे कड़े शब्दों में प्रशांत पवार द्वारा संजय राउत पर टिप्पणी की गई। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।